नाशिक परिसरात गोरगरिबांना अन्नवाटप रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानार्थ अभिनंदन व कौतुक सोहळा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. भारतीय रत्न पुरस्कार प्राप्त कामगार नेते अमोल भागवत यांच्या संकल्पनेतून तसंच मार्गदर्शनाने भगूर आठवडे बाजार विश्वकर्मा मंदिर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं एक आगळा वेगळा कार्यक्रम राबविण्यात आलाय. या कार्यक्रमाची सुरुवात महंत ऋषिकेश गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने तसंच त्यांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता रक्तदान शिबिर घेऊन करण्यात आली. यावेळी उपस्थित रक्तदात्यांनी रक्तदान केलंय तर परिसरात उपस्थित नसलेल्या नागरिकांनी येत्या काही दिवसात परस्पर सदर ब्लड बँकेमध्ये जाऊन रक्तदान करणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर रोहित बारस्कर यांच्या हस्ते गोरगरिबांना अन्न वाटप करण्यात आले. 4 वाजेनंतर विश्वकर्मा मंदिर भगूर येथे सामाजिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शशिकला समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष स्थानी तणुजा खोलप होईर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पद अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी अमोल भागवत यांनी भूषवलं. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख, सेवानिवृत्त ACP राधाकृष्ण गामणे, भीमराव चव्हाण, रतन सिंग लोट, दिघे सांबरे, ज्ञानेश्वर कुंडारिया, अशोक बेरड, विचारमंच अध्यक्ष सुहास खाडे, मुळणे मॅडम, थोरात मॅडम, विठ्ठल जगताप, पोपटकर, विशाल पाटील, आनंद भादाणे, सागर गांगुर्डे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना अमोल भागवत यांनी इतक्या बलाढ्य अनुभव, यश आणि प्रेरणा ज्येष्ठ नागरिकांच्या निमित्ताने व्यासपीठावर आढळून येते. जीवनामध्ये याच गोष्टींनी जीवनाप्रती दाखवलेली पारदर्शकता व सकारात्मक दृष्टिकोन वयाच्या या टप्प्यावरही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली दाखवून देतो. जीवनामध्ये परिस्थिती सर्वांना सारखीच असते, परंतु परिस्थितीवर प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतो. त्याच व्यक्तींपैकी ज्यांनी सर्वश्रेष्ठ प्रतिक्रिया दिल्या आहेत ते यशस्वी होतात व ज्यांनी नाही ते यशाची वाट पाहत असतात. त्यानंतर प्रमुख पाहुणे दादासाहेब देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिलेला मान व सन्मान अतिशय लक्षवेधी तसंच कौतुकास्पद आहे असंही सांगितलंय. भविष्यात अमोल भागवत व त्यांचे सहकारी यांना कुठलीही अडचण किंवा गरज असल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलंय. अध्यक्षस्थानी असलेल्या तनुजा खुलप यांनी आपणास फक्त समाजसेवेमध्येच रस असल्याची माहिती दिली. समाजासाठी चांगलं काम करणं हाच आमचा उदात्त हेतू असतो व प्रत्येक वेळी विविध क्षेत्रांमध्ये विविध पद्धतीने आमच्याकडून योगदान देण्याचा आम्ही प्रयत्न करतो अशीही माहिती दिली. कार्यक्रमाचे नियोजन भारतीय रत्न अमोल भागवत, दीपक लोट, सुभाष ठुबे, रोहित भारस्कर, श्याम ढगे, कैलास खैरनार, सुनील साळुंके, राहुल वाघ, आशिष भागवत, बाळू बर्वे, अर्जुन काळोखे, चंद्रकांत काळे, सिद्धांत पगारे, मुण्या मकवान, विशाल मोरे, रवी शिरसाट यांनी केलं. या कार्यक्रमाचं सूत्र संचलन शिक्षक भारतीय जनता पार्टी युवा नेते जीवन गायकवाड यांनी केले. कार्यक्रमासाठी उपस्थित रवी शिरसाट, यशवंत गायकवाड, भारत वाघमारे, पंडित वाघ, रवी सूर्यवंशी, रवींद्र गायकवाड, प्रवीण खैरे, दिनेश खाडे आदींसह संघटनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. Star 24 फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक. Star 24 Fast News.